नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं वी आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळ सकाळ मस्त अशी दिवसाची मी सुरुवात केलेली काल संध्याकाळी मला थोडंसं सा शेण सापडलं होतं ना तर म्हटलं थोडंसं सारून घ्यावं सणासुदेच छान वाटतं आणि तसं पण आता पावसाळा संपला ना की दिवाळी दसऱ्यातच लगेच थंडी सुरू होती ना तर थंडीमध्ये मी असं दोन तीन दिवस मिळून सारून घेते पावसाळ्यात कसं असं सारवलं ना तर पावसाळी ते लगेच निघून जातं त्यामुळे काही सारवता येत नाही त्यामुळे मी पावसाळ्यात अजिबात सारवत नाही जशी थंडी सुरू होईल तसं सारवायला सुरुवात करते आणि नवरात्र पण थंडीतच येतं ना तर नवरात्रामध्ये तर खूप भारी वाटतं असं सा सारवलं ना रांगोळी काढली की एकदम प्रसन्न वाटतं असं वा, वाटतच नाही की मी इकडे राहते गाव सोडून तर बघा आता सकाळच्या वातावरणामध्ये किती छान वाटतंय मन एकदम प्रसन्न होऊन जातं तर असं मनाला वेगळी शांती मिळते एकदम प्रसन्न मन होऊन जातं आपलं आणि आपल्या घरादाराचं वातावरण सुद्धा एकदम पॉझिटिव्ह होऊन जातं तर मला तीन चार दिवस झाले तेव्हाच एका ताईची कमेंट आली होती ताई तू व्हिडिओ टाकते ना सकाळचं म्हणजे मस्त झाडून झुडून सडा रांगोळी करते तुझ्या घरा दारातलं सगळं कसं टाईम टू टाइम आवरती तर ताई आमच्या घरातले लवकर उठतच नाही आणि एकदम प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतच नाही पण मी एक दिवस असंच केलं म्हटल्या तुझ्यासारखं केलं मी लवकर उठले सडा रांगोळी काढली हळदीचं लेपन केलं घरातलं आवरलं चहा पाणी नाश्ता वगैरे सगळं म्हणजे लवकर उठून केलं ना तर त्या ताई बोलल्या की सकाळचं माझे मिस्टर उठले आणि उठल्यानंतर त्यांनी बाहेरचं वातावरण बघितलं सडा रांगोळी हळदीचं लेपन त्यानंतर घरातलं सगळं व्यवस्थित टाइम टू टाइम आवरलेलं नाश्ता वगैरे सगळं झालेलं तर घरादाराचं सगळं पॉझिटिव्ह वातावरण पाहून त्या बोलल्या ते, बोल ते उठल्यानंतर इतके खुश झाले ना म्हणल्या त्यांचा मूड सुद्धा एकदम फ्रेश होता उठल्यानंतर आणि दिवस एकदम छान गेला असं म्हणतात ना की आपल्या घराची पारखी आपल्या अंगणावरूनच होत असते तर सकाळ असं आपलं अंगण सगळं आवरून घेतलं की दिवसभर आपल्याला त्याच्याकडे पाहायची गरजच पडत नाही आणि मग दिवसभर आपल्या घरातलं कामासाठी वेळ मिळतो बघा आता छोटासा जीव रात्री म्हणजे दोन दिवस झालं तसं बाहेर ते ओरडत होतं रात्री ते मला सापडलं आम्ही आणलं त्याला दूध पाजलं आणि बाहेरच ठेवलं होतं पोर्चमध्ये त्याला कारण त्याची म्हणजे आईपासून ते नेटकंच तुटलेलं आहे ना तर त्याला आईच्या आठवून येत असेल ते खूप ओरडायचं तर त्याला पोर्चमध्ये ठेवलं होतं मी असं बसायला पण कपडा टाकला होता तर त्यांनी मला रात्रीचं कंपाऊंडच्या बाहेर गेलं आरडं ओरडलं आणि पुन्हा काही त्याला म्हणजे सापडली नसून त्याची आई तर ते पुन्हा कंपाऊंडच्या आतमध्ये आलं आणि त्या कपड्यावरती बसलं म्हणजे दूध पिऊन झोपलेलं होतं सकाळी उठलो आम्ही तर तर हे बघा सकाळी पुन्हा दुसऱ्या वाटीमध्ये दूध ठेवलं नंतर रात्र मस्त दूध पिते राहते तर असं रांच्या पाखराला जीव लावलं तरी ते जवळ येत असतं तर सकाळ सकाळी ना सारून वगैरे आहे माझं सा उठल्या उठल्या सारून घेतलं मी म्हणजे रांगोळी काढायला सुकन म्हणलं जरा तर आपले पित्र येतात माझे आई वडील सासू सासरे यांचे मी जेव घालत असते पित्रांना तर तृतीयाचे पित्र असतात आमचे तर आता पटपट मी घरात जाते आणि स्वयंपाक करून घेते कारण बाराच्या आतमध्ये आपल्याला जेव घालावं लागतात ना पित्र तर त्यामुळं आपलं सगळं व्यवस्थित टाइम टायमावर झालं पाहिजे तर चला आता मी स्वयंपाक करून घेते बायाचं सगळं आवरलं आहे सारण वगैरे सगळं झालंय उजाडलंय मला वाटतं मी पावणीपासला काहीतरी उठले होते लवकर उठले होते आणि आवरून घेतलं बाहेरचं सगळं आता घरामधलं आवरते आपला भोपळा तर भोपळ्याच्या मी पुऱ्यापासून बनवणारे थोड्या शेवा साठे तर एक वाटीवर भोपळा एक वाटीवर गुळ घातलाय आता थोडंसं परतून घ्यायचं आणि झाकून ठेवलेले येते आता याच्यामध्ये अगदी एक दोन चमचे पाणी घालते मी जास्त पाणी घातलं का मग आपलं जे पीठ मळायचं ना आपल्याला पुऱ्यासाठी गोड पुऱ्यासाठी ते पीठ पातळ होतं त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घातलं मी मिक्स करून झाकून ठेवून दिलं आणि नैवेद्यासाठी बिन मिठाचा भात आहे ना तर तो शिजायला घातला मी आणि आता वाटण काढते तर आपल्याला जेवढ्या भाज्या आहेत ना तर सगळ्या भाज्यांच्या साठी एकच वाटण करते मी तर अर्धी वाटी खोबऱ्याची घेतली मी त्याचे तुकडे करून घेतले आणि मिरच्या घेतल्या दहा पंधरा आणि आल्याचा एक मोठा तुकडा घेतला मी त्याचे असे तुकडे करून घालते मिक्सरमध्ये जे भांड्यामध्ये म्हणजे ते बारीक झाले जाईल आणि दीड चमचा जिरे घालते म्हणजे आपले जे वाटण ना त्याचा छान फ्लेवर येईल तर आपण हे जे पित्रांचं जेवण बनवतो ना तर त्याच्यामध्ये लसूण आणि कांदा अजिबात नाही घालायचा ना त्यामुळं असं मी अद्रक थोडंसं घातले म्हणजे छान फ्लेवर येतो भाज्यांचा तर मीठ आहे हो ना हवं तसं मी थोडं थोडं घालणार आहे सगळ्या भाज्यांच्यामध्ये याच्यात जर घातलं तर मग भाज्या कमी जास्त येत ना त्यामुळं ते कमी जास्त मीठ होऊ शकतं त्यामुळं मी जसं लागेल तसं टाकणार आहे मीठ तर काल मी जो व्हिडिओ अपलोड केला होता ना अ, पित्र जेवायला घालायचे तर आध्या दिवशी तयारी कशी करावी तर त्या व्हिडिओला एक दोन ताईच्या कमेंट होत्या की तुम्ही मुळा घालता का पित्रांच्या जेवणामध्ये तर नाही ताई पिळ पित्रांच्या जेवणामध्ये गाजर मुळा अजिबात चालत नाही वांग चालत नाही तर मी नव्हते घालणार तर मी भाज्या घ्यायला गेले ना तर त्या ताई बोलले की मुळा पण लागतो घेऊन जा तर मला माहिती होतं मुळा लागणार नाही पण त्यांनी इतकं प्रेमाने दिलतं ना तो मुळा मग म्हणलं चला त्यांनी प्रेमाने दिलाय तर घेऊन आले मी पण तो मी धुवून ठेवला होता ताटामध्ये जेवणाबरोबर खायला संध्याकाळी तर काही ताई बोलले की तू मुळा घालते का तर नाही ताई मुळा नाही घालत मी म्हणजे पित्रांच्या जे जेवणामध्ये तर आपल्या इकडे कसं आहे ना जसा भाग बदलन तशी पद्धत सुद्धा थोडीफार वेगळी असू शकते तर त्या ताईंच्या इकडली पद्धत थोडी वेगळी असन त्याच्यामुळे त्या बोलल्या की मुळा चालतो पण नाही चालत मी नाही घातलं मग म्हणजे सलादमध्ये सुद्धा नाही ठेवला तर थोडक्यात एकदम पटपट मी तुम्हाला दाखवते आता मी पित्र म्हणजे पित्रांचा स्वयंपाक कसा केला तर जो आपण भोपळा शिजायला घातला होता ना गुळामध्ये तर तो शिजला आहे मी साईडला थंड होण्यासाठी ठेवून दिला तो आता तर एका पातेल्यामध्ये मी ते वाटण घेतले ना केले ना आपण तर ते दोन चमचे वाटण घातलं चवीनुसार मी मीठ घातलं आणि थोडंसं बेसनपीठ घालून मी ते एकदम घट्ट म्हणजे मिश्रण तयार केलं सारण तयार केलं आणि जे आळूच्या वड्या आहेत ना म्हणजे आळूच्या पान आहेत ना तर त्या पानांना लावलं ला आणि आळूच्या आळूच्या वड्या तयार करून घेते आता तर पानं पण थोडेसेच मिळाले होते मला तर नैवेद्यासाठी तेवढे पुरे होऊन जाते म्हटलं मग मी तेवढेच केले तर कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं मी आणि आळूच्या वड्याला मी असं बेसनपीठ लावून घेतलंय ना तर त्या आळूच्या वड्या मी इकडेमध्ये ठेवते आणि मंद आचेवरती यांना असंच म्हणजे तळून घेते म्हणजे काय होतं मंद आचेवरती आपण झाकण ठेवून तळून घेतल्याने यांना आत्म आतमध्येपर्यंत पर्यंत शिजल्या जातात त्या तर असं म्हणतात की जे वाफवलेले पदार्थ असतात म्हणजे आळूच्या वड्या कोथिंबीरच्या वड्या आपण जसं स्टीमवर वाफवतो ना तर तसं वाफवून आपण नैवेद्यामध्ये ठेवायचं नसतं कुठलाच पदार्थ त्यामुळं मी थोडंसं तेल टाकून असं थोडंसं म्हणजे झाकण ठेवून तेलामध्ये तळून घेते आता एका गॅसवरती मी आळूच्या वड्या ठेवल्यात आणि दुसऱ्या गॅसवरती मी एक कढई ठेवली त्याच्यामध्ये थोडंसं तेल हिरव्या मिरच्या आणि जे वाटण वाटले ना आपण ते दोन चमचे टाकलं आणि थोडंसं असं हलवून घेते आता आणि मेथीची भाजी परतून घेते तर काही ताई बोलतात की जी शाकभाजी असते ना पण ती सगळी मिक्स करायची असते पण थोडीशी केली पाऊशर पाऊशर ना मला ती आवडत नाही त्यामुळे मी सगळ्या भाज्या पावशर पावशर करते कारण आमच्या घरामध्ये ना शाकभाज्या सगळ्यांना आवडतात आणि आवर्जून आपण एका दिवशी आहे चार पाच भाज्या काय सगळ्या करत नाही त्यामुळे म्हटलं चला पावशर पावशर सगळे केले की के मी सगळे खातात पण तर हे बघा आळूच्या वड्या किती मस्त वाफवल्यात थोडंसं तेलामध्ये तर प म्हणजे तळून पण निघतात आणि आतमध्ये पर्यंत अशा शिजून निघतात वाफवून पण निघतात हे बघा अशा आचेवरती ठेवल्यानं ते अजिबात खाली लागत नाही जळत नाही तर एकदा पलटी मारते मी याला आणि पुन्हा थोडंसं चार पाच मिनटात झाकण ठेवते म्हणजे दोन्हीकडून पण त्या मस्त अशा तळ्या पण जातील आणि मस्त आतमध्ये पर्यंत वाफवल्या जातील तर आपण भेंडी आणि मेथीची भाजी करतो ना त्यावेळेस आपण आधीच नसतं मीठ घालायचं थोडंसं असं भेंडी मेथीची भाजी परतत परतत आली ना जरा अर्धवट तेव्हा मीठ घालायचं असतं मग ती छान पाणी सोडते मेथी तर मी नंतर थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलं आणि मी तिची भाजी मस्त परतून घेतली एका ताटामध्ये काढून घेतली आणि आळूच्या वड्या पण तुम्ही बघू शकता किती मस्त अशा वाफवल्यात हो आतमध्ये पर्यंत शिजल्यात आणि तळून पण निघल्यात आता हे काढून घेते मी तर कट करून बघितली मी छान ती शिजली गे गेली आता आळूच्या वड्या मस्त झाल्यात ते मी एका ताटामध्ये काढून घेते आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं मी आणि कारलं परतून घेते याच्यामध्ये तर मोहरी घातली थोडीशी मी मोहरी जिरी आणि आपण जे वाटण वाटून घेतलं आहे ना तर ते घालते एक दीड चमचा आणि आपलं कारलं घालते आणि मस्त परतून घेते थोडंसं मीठ घालून आणि म झाकण ठेवून मंदाचेवरती वायला वाफून घेतलं ना की छान होतं आता बघा कारलं मी झाकून ठेवून दिलं आता दुसऱ्या कढईमध्ये दोन पळे तेल घेतलं त्यामध्ये टाकली थोडीशी मोहरी मोहरी थोडी तडतडली की जिरे टाकली थोडीशी आणि त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलं आहे ना तर दीड चमचा वाटण घातलं मी कढीपत्ता घालते थोडासा आणि त्यानंतर थोडीशी हळद घालते याच्यामध्ये आणि आपण जो तांबडा भोपळा आहे ना लाल भोपळा म्हणतात तर गोड भोपळा असतो ना तो तर तो पण लागत असतो आपल्याला नैवेद्यासाठी तर त्याच्या पुऱ्या पण आहे मी आणि थोडीशी भाजी पण करणार आहे तर भोपळा घातला मी आणि थोडीशी हळद मीठ घालून थोडंसं मिक्स करून झाकण ठेवून दिलं आचेवरती तर भोपळा खूप पटकन शिजतो पण कारलेला थोडासा वेळ लागतो तर, तर मध्ये मध्ये मी कारलं पण हलवत होते आणि भोपळा पण हलवत होते तर हे बघा म्हणजे दोन वेळा मी दोन दोन तीन तीन मिनटं असं भोपळा झाकून ठेवून दिला तर भोपळा झाला पण पण कारला अजून पण नाही झालं तर कारल्याला अजून दोन तीन मिनटं ठेवून देते मी आता भोपळा मस्त शिजलाय त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथमीर टाकली मिक्स करून मी घेतली कोथमीर ती आणि भोपळा आता ताटामध्ये ता काढून घेते आणि भाजी प्रत्येक वेळेस मी काढून घेतली ताटामध्ये ता तर कढई मी प्रत्येक वेळेस घासून घेत होते म्हणजे आपल्या भाज्यांचा आहे ना करपट वास येत नाही आता कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल घेतलं मी थोडीशी मोहरी टाकली मोहरी थोडी तर तडली की लगेच हिरवी मिरची पण टाकली याच्यामध्ये आणि भेंडी टाकली याच्यामध्ये मी आता भेंडी परतून घेते तर थोडंसं वाटण पण मी दोन चमचेनंतर टाकणार आहे तर का नाही घातलं मी कारण भेंडी बंद आजच्यावरती परतून घ्यावं लागते ना बराच वेळ तर असं ते वाटण खाली तळायला लागलं की भेंडी चांगली लागत नाही त्यामुळे वाटण नंतर घालणार आहे मी तर भेंडी मी एक, एक परतून घेते आता आणि कारलं झालं होतं तर कारलं मी ताटामध्ये ओतून घेतलं आणि ते हे पहा भेंडी थोडीशी परतत आली की त्याच्यामध्ये मी मीठ घातलं तर आधी घातलं ना मीठ तर भेंडी व्यवस्थित होत नाही किंवा असं ती एकदम सुकुडल्यासारखी होती त्यामुळं थोडीशी भेंडी परतत आल्यानंतर मी मीठ घातलं आणि आता जे कारल मी कारलं काढून घेतलं होतं ना तर ती कढई पुन्हा घासून घेतली मी त्यामध्ये थोडंसं तेल घातलं जिरी मोहरी कढीपत्ता आपण वाटण वाटून घेतलेलं थोडंसं वाटण घातलं आणि आता गवारीच्या शेंगा मी याच्यामध्ये टाकते परतायला तर मी किचनमध्ये भाज्या बनवत होते ना तर माझा भाऊ माझ्याजवळच बसलेला होता तिथं आणि माझ्याबरोबर गप्पा मारत होता तर हे बघा गवरी आता गवरीच्या शेंगा मी याच्यामध्ये घातल्या आणि थोडंसं सगळं वाटण बिटण सगळं मिक्स करून घेते आता मीठ घालते आणि घोटभर थोडंसं पाणी घालते आणि मंदाचेवरती झाकण ठेवून शिजायला ठेवते तर याच्यामध्ये अजिबात जास्त पाणी नाही घालायचं अगदी घोटभर पाणी घालायचं कारण मीठ आहे ना ग शेंगा पण पाणी सोडतात ना थोडंसं त्यामुळं जास्त नाही घालायचं अगदी घोटभर पाणी घालायचं मिक्स कर केलं मी आणि झाकण ठेवलं मंदाचीवरती म्हणजे तेवढ्या पाण्यामध्ये शेंगा मस्त शिजून जातील तर भेंडी पण झाली तुम्ही बघू शकता अर्धी भे अर्धा किलो भेंडी केली मी माझ्या छोट्या मुलाला भेंडी खूप आवडती त्यामुळे मला जास्तच करावं लागते आता भेंडी परतत परतत आल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ना दोन चमचे मी त्याच्यामध्ये घातलं होतं परतून घेतलं होतं तरी पण थोडंसं बुडाला लागलंच आहे तर भेंडीमध्ये असं होतं ते वाटण आहे ना बुडाला लागतं त्यामुळं मी नंतर तरी घातलं होतं थोडंसं तर भेंडी मी काढून घेतली एका ताटामध्ये आणि गवऱ्याची शेंगा पण मस्त झाल्या तुम्ही बघू शकता अगदी आचेवरती मी झाकण ठेवून ठेवल्यावर शिजायला छान झाल्यात था। अजून एक दोन मिनटं ठेवते मी आणि मग नंतर काढून घेते गवार आता दुसऱ्या बाउलमध्ये मी दही घेतले कढीला आणि दह्यामध्ये थोडीशी हळद आणि बेसनपीठ घालून येणा थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते मिक्सरने म्हणजे त्याच्यातल्या सगळ्या गाठी मोडल्या जातील तुम्ही बघू शकता मस्त गाठी मोडून घेतले मी सगळ्या आणि याच्यामध्ये अजून आता एक दोन ग्लासभर पाणी घालून मिक्स करून घेते आणि फोडणी देते कडीला आणि हे सगळं मिश्रण त्याच्यामध्ये घालते तर हे बघा गवारीच्या शेंगा पण मी दोन तीन मिनटं पुन्हा ठेवल्या होत्या ना तर त्या पण छान झाल्यात त्या पण मी आता परातीमध्ये काढून घेतल्या तर सगळ्या भाज्या मी अशा परातीमध्येच काढल्यात सगळ्या म्हणजे वाडायला बरं पडतं तर मी गवरे शेंगा काढून घेतल्या आता एक पातेलं घेतलं मी पातील्यामध्येच कढई कढी करावं डायरेक्ट म्हटलं म्हणजे ओतून ठेवायची गरजच पडणार नाही तर पातील्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलं जिरी मोहरी टाकली थोडं तडतडलं की घेत हिरवी मिरची टाकली कढीपत्ता आणि ग्लासभर पाणी घातलं म्हणजे जे आपण दही आणि बेसन पिठं ते मिक्स करून टाकणार आहेत ना ते तळायला लागणार ला ला नाही ना आता ग्लासभर पाणी घातल्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलं ते मिक्स करून ठेवलेलं मिश्रण आणि चवीनुसार मीठ घालते एक हलकी उकळी येऊन देते आणि कोथिंबीर घालून उकळी आली की कढी उतरून ठेवते तर झाली आपली कढी आता कढी झाल्यानंतर मी घेतलं जे बेसनपिठाच्या वड्या करायच्यात ना आपल्याला तर गावाकडे त्याला मासवड्या पण बोलतात साध्या करतात एकदम बेसनपीठाच्या आणि काळा रसा करून त्याच्यामध्ये सोडतात तर त्याच बेसनपीठाच्या वड्या करायच्यात मला तर मी बेसनपीठ हळद आणि मीठ घालून पाणी घालून थोडंसं असं बेसनपिठाची पेस्ट बनवून घेतली एका भांड्यामध्ये आणि त्यानंतर कढईमध्ये आता थोडंसं तेल घालते आणि जिरी मोहरीची फोडणी देऊन ते जे बेसन बेसनपिठाची आपण पेस्ट बनवून घेतली ना ते शिजून घेते थोडंसं आणि बेसन पिठाच्या वड्या करते तेल मुणी मुणी तर हे बघा कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं मोहरी टाकली मोहरी थोडी तडतडली की लगेच जिरे टाकली जिरेनंतर जे आपण वाटण घेतलं होतं ना वाटून तर दोन चमचे वाटण घातलं ते थोडंसं मिक्स करून घेते आणि ते थोडं परतलं की लगेच ते बेसनपीठ आपण मिक्स करून घेतलं होतं ना तर ते घालते याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालून पटपट हालवून घेते तर बेसन पिठाच्या वड्या करायचं म्हटलं ना तर गुठवळ्या लागत नाही याला किंवा खांडवी बनायचं म्हणलं ना तर आपण दुप्पट तिपट पाणी घालावं लागतं तिप्पट चौपट पाणी घालावं लागतं तेव्हा मस्त खांडवी होती तर खांडवी पण मला करायची होती पण वेळच नव्हता खूप घाई गडबड असती ना खूप साऱ्या भाज्या कराव्या लागतात आणि खूप असे वेगवेगळे पदार्थ करावे लागतात त्यामुळे वेळ भरपूर लागतो आणि करायला एक ला मी एकटीच आहे त्यामुळं मग म्हटलं खांडवी मी आता याच्यातच थोडंसं बेसनपीठ आहे ना ताटाला लावते आणि शॉर्टकटमध्ये खांडवी बनवते तर हे बघा मी ताटाला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यानंतर पीठ थोडंसं याच्यावरती पसरून घेते आणि खांडवी करते तर हे बघा खांडवी बनायचं म्हटलं ना तर पीठ एवढं घट्ट नाही लागत थोडंसं पातळचं असतं ते आणि जास्त शिजून द्यावं लागतं पण आता त्याला थोडंसं शॉर्टकटमध्ये करणार आहे मी त्याच्यामुळे हे घट्टच पीठ आता याला मी असं पसरून घेते आणि हे बघा दोन ताटाला मी बेसनपीठ पसरून घेतलं आणि बाकीचं हे ना बेसनपीठाच्या वड्या बनवते तर ताटामध्ये पण मी थोडंसं तेल लावून घेतलं ताटाला आणि बाकीचं उरलेलं पीठ आता याच्यामध्ये अगदी हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून आहे ना थापून घ्यायचं पटपट म्हणजे ते छान पसरलं जातं आता हे बेसन आहे ना गरम 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 आहे तोपर्यंत ताटामध्ये असं थापून घ्यावं लागतं नाहीतर मग थंड झालं ना ते व्यवस्थित त्याला बाइंडिंग घेत नाही आणि बेसन पिठाच्या वड्या व्यवस्थित अशा पडल्या जात नाही तर ताटावरती सुद्धा खांडविलं मी थोडंसं पसरून घेतलं आणि ते थोडं थंड होतंय पिठाच्या वड्या बनवायच्या ताटामध्ये आपण पसरून घेतलंय ते थोडंसं थंड होतंय तोपर्यंत खीर बनवून घेते म्हणलं तर रात्रीच मी थोडेसे तांदूळ भिजाय घातले होते पाण्यामध्ये ते मिक्सरला वाटून घेते आणि दूध तापायला ठेवलं मी एक लिटर पातेल्यामध्ये आणि तांदूळ मी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेतली होती त्याची तर दुधामध्ये टाकली मी आणि त्यानंतर ता साखर घालते आता आणि असं हलवत राहायचं सारखं तांदळाची पेस्ट एकदा ता दुधामध्ये घातली की हलवत राहावं लागतं नाही तर मग ते बुडायला लागतं आणि त्याच्या गुठळ्या होतात तर गॅस मी कमी केला आहे आणि त्यानंतर एका जे फोडणीचं पात्र आहे ना त्यामध्ये थोडंसं गावरान तूप घातलं जे काजू बदाम मनुके घेतलं होतं मी खिरीसाठी तर ते त्याच्यामध्ये घालते थोडंसं खरपूस भाजून घेते म्हणजे खिरीमध्ये छान लागतं कुरुम खुरुम दाताखाली आल्यावर तर विलायची पण थोडीशी ठेचून घालते मी आणि अगदी शॉर्टकटमध्येही खीर झाली जाते खूप छान होती तांदळाची खीर आणि शक्यतो म्हणजे म्हणजे बहुतेक ना पित्रांसाठी तांदळाचीच खीर बनवतात तर हे बघा विलायची पण थोडीशी ठेचवून घेतली मी मनुके काजू बदाम असं थोडंसं भाजून घातले आता सारखं हलवत राहते या खिरीला असं थोडीशी थोडी घट्ट होत आली ना मग गॅस मंद करून दिला बारीक करून दिला तरी पण चालतो जास्त काही हल हलवलं नाही ना तरी पण जमतं पण जेव्हा आपण तांदूळ बारीक करून टाकतो ना दुधामध्ये तेव्हा सारखं हलवं लागतं नाही तर त्याच्या गुठळ्या होतात आता खिरीचा गॅस मी बारीक करून दिलाय आता जी आपण पिठाची वडी आणि खांडवी बनवली ना तर ती पिठाची वडी मी कापून घेते आणि एका पात्रामध्ये मी म्हणजे तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी जिरी आणि कढीपत्ता हिरवी मिरचीची फोडणी तयार करून घेतली त्या खांडवीवरती आणि पिठाच्या वडीवरती टाकायला तर हे बघा ताटावरती मी बेसनपीठास पसरून घेतलं होतं ना मस्त खांडवी तयार झाली तरी पीठ खूप घट्ट होतं पण आता टाईमच नाही तितकांना तर म्हणलं शॉर्टकटमध्ये करावा तर शॉर्टकटमध्ये मस्त मी खांडवी केली आता ही आता जी फोडणी तयार करून घेतली ना मी मोहरी जिरी कढीपत्ता हिरवी मिरची तर बेसन पिठाच्या वड्यावरती थोडीशी टाकून घेते आणि त्यानंतर जी खांडवी ना त्याच्यावरती पण थोडीशी टाकते तर जसं आपण ढोकळा बनवतो ढोकळ्याला फोडणी देतो ना त्याचप्रकारे या बेसनपिठाच्या वड्याला खांडवीला फोडणी द्यायची म्हणजे खूप छान फ्लेवर येतो तर अशी मोहरी थोडी तर तडून दिली ना त्याची फोडणी दिली ना खूप छान फ्लेवर येतो आपल्या भाज्यांचा आता बेसन पिठाच्या वड्या खांडवी तर झाली आणि खीर पण मी मंद गॅसवरती ठेवली होती तर तुम्ही बघू शकता तांदळाची खीर मस्त अशी घट्ट झाली आणि विलायची टाकली होती त्यामध्ये छान फ्लेवर आला होता खिरीला तर कुकरला मी आता डाळ लावते वरण्यासाठी व तुरीची डाळ त्याच्यामध्ये थोडीशी हळद तेल मीठ घातलं आणि कुकरला लावून दिली मी डाळ तोपर्यंत जी उडदाची डाळ मी भिजू घातली होती ना वड्यासाठी तर ती वाटून घेते अगदी चमचाभर तेल घालून तर सॉरी पाणी घालून तर पित्रांच्या नैवेद्यामध्ये उडदाच्या वड्याचंसुद्धा खूप महत्त्व आहे तर उडदाचे वडे हे असे करावं लागतात तर त्या असं पण म्हणतात की ते उडदाचे वडे जसे विकत मिळतात मध्ये छिद्र असतं ना तर तसं छिद्र पण बनवत नाही साधा आपण जसे बटाटे वडे बनवतो ना अगदी शेप शेपमध्ये आपण तेलामध्ये सोडायचे तळून घ्यायचे आणि नैवेद्य ठेवायचे असतात आता उडदाच्या वड्याची डाळ आहे ना मी वाटून एका बाउलमध्ये काढून ठेवली त्याच्यामध्ये मीठ नाही मिक्स केलं मी लगेच जेव्हा काढायचे तर आपल्याला वडे ना त्याच वेळेस मीठ घालायचं असतं आधी जर आपण मीठ घालून ठेवलं ना तर त्या पिठाला पाणी सुटतो आणि मग वडे आपले व्यवस्थित येत नाहीत त्यामुळं मी मीठ नाही घातलं तसंच ठेवले थोडा वेळ तर कसं आहे ना म्हटलं ह्या गोड पुऱ्या करायच्यात ना मला भोपळ्याच्या त्या, तर त्या त्यानंतर जे वडे सगळं एकत्रच तळून घ्यावा म्हणजे एका वेळेस तेल तापलं का लगेच तर भोपळ्यामध्ये जास्त काही पाणी नव्हतं घातलं मी दोन चमचे घातलं होतं फक्त तर असं कुठलाही पदार्थ गुळामध्ये शिजून घेतला ना तर तो थोडासा हार्ड होत असतो त्यामुळं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी न घालायचं असतं तर मी पाणी जास्त नव्हतं घातलं आणि जास्त जर घातलं तर ते जास्त पण होतं आणि पीठ पातळ होतं त्यामुळं मी म्हणजे मुद्दामधून थोडंसंच पाणी घातलं होतं तर तो भोपळा शिजला होता पण थोडासा गुळामुळं हार्ड झाला होता तर तो भोपळा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला थोडंसं त्याची पेस्ट बनवून घेतली आणि त्यानंतर मग थोडंसं गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये घालून घट्ट गोळा तयार करून घेतला गोडपुऱ्या करण्यासाठी तर उडदाच्या वड्याचं वाटून घेतलं मी त्यानंतर गोडपुऱ्याचं मळून घेतलं पुऱ्याचं पीठ मळून घेतलं चपात्याचं मळून घेतलं आणि त्यानंतर म्हणलं आता तेला एकदा तापलं की त्याच्यामध्ये भजे उडदाची वडे कुरडई पापड सगळं तळून घ्यावा आता हे फक्त तळणीचं राहिलं होतं तळायचं आणि पुऱ्यान चपात्या राहिल्या होत्या तर पुरणपोळी नव्हते करणार मी कारण पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी आलीच आणि कटाची आमटी आली की त्याच्यामध्ये लसूण कांदा आलाच तर आपल्याला पित्रांचं जेवण बनवायचं म्हटलं ना नैवेद्याचं तर त्याच्यामध्ये लसण कांदा लागत नाही त्यामुळं मी असं हे शाकभाजीन त्याचं नॉर्मल जेवण बनवलं होतं आणि तणीचं जास्त म्हणजे पित्रांसाठी बनवलं जातं त्यामुळं म्हटलं पुऱ्यान ते पण काढावा तर इथपर्यंतच मी व्यवस्थित शूट घेणं झालं माझ्याकडून त्यानंतर मग खूप थोडी घाई गडबड झाली कारण जे म्हणजे पित्र जेवायला सांगितले होते ना दोन जोड्या तर त्या भाऊंना पण जायचं होतं त्या कामावर ना तर मग फौजीसाहेब बोले आता तू पटपट आवरून घे आणि शूट घेत बसलं ना व्हिडिओ तर कामं आवरत नाही पटकन त्यामुळं मी तेवढं शूट घेतलं बाकीचं म्हटलं काय तळायचं राहिलं आहे फक्त ते नाही दाखवत आता आणि फौजीसाहेबांनी माझ्या भावाने मग माझ्या आईचा फोटो सासू सासऱ्यांचा फोटो मांडला तिथं आणि मस्त पूजा करून घेतली तर माझ्या वडिलांचा फोटो नाही आहे फक्त आईचाच आहे कारण पहिल्या जमान्यात काय फोटो म्हणजे सॉरी कॅमेरे वगैरे काही नव्हते ना तर वडिलांचा फोटोच नाही आहे तर कोणाकडंच मला मिळाला नाही तर तिकडं म्हणजे माहेराकडं विचारून बघन तरी मी मिळायला तर मिळायला त्याचं थोडं एक फोटो करून घेईन तर असं फोटो नाही त्याच्यामुळं माझ्या आईचा एकटीचाच फोटो मांडावा लागतो आणि त्याच्या शेजारी मग मी एक हार मांडून देत असते वडिलांच्या जागेवर तर असे तर मग पूजा करून घेतली फोटो मांडून आणि त्यानंतर आता नैवेद्य भरावं म्हणलं बाहेर जे आगरी टाकतात ना तर तसं पाव पाव, पाव पाव करतात आणि बाहेर नैवेद्य ठेवतात था ना थोडंसं सारवतात त्याच्यावरती भोपळ्याचे पानं उद लावतात आणि नैवेद्य ठेवतात तर तसं करायचं होतं तर इथं बघा आता फौजी साहेबांनी सारून घेतलं होतं मस्त तर मी आतमध्ये स्वयंपाक करत होते ना तर समोर भरपूर शेण सापडतं ना आता जनावर चरायला येतात तर उल, छोटी -छोटी मी, मी कराईचा, कराईचा, तर त्यांनी शेण आणलं ते सारवलं तिथं अगरबत्ती लावायला शेणाचे छोटे छोटे हुंडे ठेवले आणि असं मस्त ताटं बनवून आणले मी आणि मी त्यांना सांगत होते कसं करायचं काय करायचं तर फौडीसाहेबांना काही एवढं माहीत नाही माझ्या भावाला पण माहीत नाही तर त्यांच्याकडून मी असं करून घेत होते मग असं करा तसं करा आणि आपण देवांना जेवण जेव्हा ठेवतो ना तर त्या ताटाखाली आपण भरीव चौरस काढत असतो तर आणि मित्रांना जेव्हा नैवेद्य दाखवतो ना त्यावेळेस असं वर्तुळ गोल काढायचं असतं पाण्याने आणि त्यानंतर मग आपण नैवेद्य ठेवल्यानंतर पण जसं घड्याळ सोयीचं फिरतं ना त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला पाणी त्याच्या फिरवावं लागतं नैवेद्यावरती असं करायचं असतं तर नैवेद्य दाखवला बाहेर त्यानंतर मग दही भात दिला मी फोरी साहेबांकडे माझ्या भावाकडं आणि म्हणलं तुमच्या दोघांच्या आईबापाला दही भात वरती खाऊ घालून या पाखरांना पण ठेवून या तर त्यांनी असं मस्त पाव 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 करत होते आणि ते दही भात खाऊ घालून आले पाखरांना वरती मग तर नैवेद्य दाखवून झाला लगेच मग दोन जोड्या सांगत असते ना आईवडला माझ्या आईवडिलांच्या आणि सासू सासऱ्याच्या तर त्या दोघी ताई दोघ भाऊ आले त्यानंतर मग मी वाढलं त्यांना आणि साहेबांनी त्यांना टोपी पंचा घातलं मी ताईंना पीस दिला तर असं टोपी पंचा पीस छत्र्या असं दिलं ना आपले जे पितर जेवायला येतात त्यांना तर खूप चांगलं असतं आपल्या पित्रांना आपले जे पूर्वज असतात त्यांना ऊन लागत नाही असं म्हणतात तर असं छत्री पण द्यावी लागते तर दोन छत्र्या पण आणल्या होत्या मग त्यांना द्यायला तर ज्या दिवशी जेव घालायचेत ना त्या दिवशी असं स्वयंपाक करायचा हे ते खूप घाई गडबड असते तर जेवढं शूट घेता येईल तेवढं मी शूट घेण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारे आम्ही आमचे जेव घातले तृतीयाच्या दिवशी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सब्स्क्राइब पण करा तर भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाबा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे